जय जी जो मित्रांनो, मी फिरदौस शेख, डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्याचे सोल्युशन काय आहे आपण हे या व्हिडिओ मध्ये पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतात, एससीला कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हे बघा, सगळ्या जितक्या म्हणजे मागास प्रवर्ग आहेत, एससी, एसटी, VJNT, OBC, SBC, हे जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागते. आता AWS ला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही, कारण ते आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्या कोणत्याही जातीमध्ये त्यांचा म्हणजे समावेश नसतो. AWS ओपन कॅटेगरी वाल्यांना लागू असतो, म्हणून त्याची व्हॅलिडिटी नसते, बाकी सगळ्यांना व्हॅलिडिटी असते. आता व्हॅलिडिटीचा अर्थ म्हणजे काय होतो? तुम्हाला जर आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सुविधा आहेत, त्याचे फायदे आहेत, ते जर तुम्हाला घ्यायचे असेल मागास प्रवर्गाचे, तर त्याच्यासाठी व्हॅलिडिटी लागते. आता त्याच्यासाठी मग तुम्हाला स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि स्टेटची व्हॅलिडिटी लागते. आता सेंट्रलच्या बाबतीमध्ये तसं नसते. सेंट्रलमध्ये तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागतो आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते. अपवाद आहेत काही त्याच्यामध्ये, जसं मी मागं पण सांगितलेलं का, जसं नागपूरचं एक VNIT कॉलेज आहे, तर तिथं व्हॅलिडिटी लागते ते केंद्रीय म्हणजे विद्यालय असून सुद्धा. तर परंतु सर्वसाधारणपणे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नसते, मात्र स्टेटचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो मग SC असो, ST असो, VJNT असो, OBC, SBC असो, त्यांना व्हॅलिडिटी लागते. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे जातीचा दाखला आहे पण माझ्या मुलीचा काढायचा आहे, पण आडनाव माझ्या वडिलांच्या शाळेचा दाखला बदल झाला 1956 मध्ये, आडनावावर भोई असे आहे, NTP असे आहे, व माझ्या दाखल्यावर भोईर असे आडनाव लागले आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्र भोईर आडनावाचे आहे, तर मार्गदर्शन करावे. हे बघा, आता तुमचा जो आडनाव म्हणजे बदल झालेला आहे, तर त्याच्या संबंधित काही तुमच्याकडे पुरावे असतील, डॉक्युमेंट्स असतील, गजेट वगैरे राजपत्र केलेलं असेल, तर तुम्हाला तिथं ते म्हणजे जोडून तुम्ही करू शकता. नाही तर तुमचा भोई आणि भोईर तुम्ही एकच म्हणजे खानदानचे आहेत, हे तुम्हाला तिथं सिद्ध करावं लागेल, वंशावळ वगैरे देऊन, काही महसुली पुरावे वगैरे देऊन, आणि ते तुम्हाला सिद्ध करावे लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर कास्ट व्हॅलिडिटी शिक्षण सुरू असतानाच निघते का? नंतर काढू शकत नाही का? एखादी एक्झाम दिल्यावर शिक्षण बंद असेल तर व्हॅलिडिटी काढू शकत नाही असे काही आहे का? हे बघा, मुळातच पहिली जी स्टेप असते, आपण शिक्षण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पहिल्या ह्याच्यामध्ये म्हणजे 11वी म्हणजे 11वी 12वी मध्ये असाल, तर म्हणजे सायन्स म्हणजे विज्ञान शाखेमध्ये, तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करता येतो. समजा काही कोर्सेस 11वी 12वी नंतर जे वाणिज्य किंवा कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी त्यांना समजा काही CET मार्फत, जसं म्हणजे जसं वकिलांचा जो कोर्स असतो म्हणजे त्यासाठी CET म्हणजे द्यावी लागते, म्हणजे आपल्याला प्रोफेशनल कोर्स व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायची असेल, तर म्हणजे LLB 5 इयर्स किंवा LLB 3 इयर्स असे जे CET च्या माध्यमातून ज्याचा प्रवेश होतो, त्याच्यामध्ये सगळेच विद्यार्थी येतात, कला शाखेचे येतात, वाणिज्य शाखेचे, विज्ञान शाखेचे, तर त्यांना ते CET ची परीक्षा देऊन ते म्हणजे ऍडमिशन घेतात, मग त्यावेळेस ते तिथं अप्लाय करू शकतात. म्हणजे झाला तुमचा 11वी 12वी विज्ञान शाखेत असताना किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाची जे CET आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रवेश घेत असाल, तर तिथं पण तुम्हाला ते करता येते. आता समजा शिक्षण झाल्यानंतर मग त्याच्यानंतर मग तुम्हाला जे आहे, आता हे जसं एज्युकेशन मध्ये तुम्ही म्हणजे आपण पाहू शकतो का, या म्हणजे कारणास्तव आपण व्हॅलिडिटी काढू शकतो, किंवा ज्यावेळेस तुम्हाला सर्व्हिस लागली त्यावेळेस पण तुम्ही सर्व्हिस मध्ये
साठी ज्यावेळेस तुम्ही म्हणजे नियुक्ती झालात त्यावेळेस किंवा प्रमोशन साठी किंवा नवीन अपॉइंटमेंट साठी पण तुम्ही व्हॅलिडिटी काढू शकता. किंवा इलेक्शन, आता जसं ग्रामपंचायतीचा इलेक्शन असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा नगर परिषद, नगर पंचायत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि कंटामेंट बोर्ड यासाठी जर तुम्ही इलेक्शन साठी पण त्यावेळेस पण कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे जर म्हाडा, सिडको, हुडको, त्याच्यानंतर मागास प्रवर्ग अंतर्गत पेट्रोल पंप, रिटेल आउटलेट वगैरे मिळवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता. गॅस एजन्सी किंवा केसेस रिफर्ड बाय ऑनरेबल कोर्ट, तर यासाठी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या खापर पंजोबाची कुणबी नोंद सापडली, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे पण आजोबांचे डॉक्युमेंट उपलब्ध नाही, ते शाळेत गेले नव्हते. कास्ट व्हॅलिडिटी साठी वंशावळ धुवायला मार्ग आहे, नाते संबंध सिद्ध करावे. खापर पंजोबा आणि पंजोबांचे तुमचे जुने व्हिडिओ पाहिले, त्यात तुम्ही सांगितले की जुने फेरफार चालतील पण जुने फेरफार कसे भेटू शकतात. हे बघा, जुने फेरफार जनरली जे आहेत ते आपल्या जे संबंधित तहसीलमध्ये किंवा TLR ऑफिस आपण ज्याला म्हणतो त्याच्यामधून आपल्याला ते मिळतात. आणि तशी सोय जी आहे जुने म्हणजे फेरफार 7/12 याची एक वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते ऑनलाईन बहुतांश जिल्हे त्याच्यात कव्हर केलेले, तर तो व्हिडिओ एकदा पहा. जुने फेरफार डिजिटल बनो म्हणून तुम्ही यूट्यूबवरती सर्च केला तर तुम्हाला त्याच्यावरती तो व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटेल. एकदा तो व्हिडिओ बघा आणि नंतर मग तुम्ही ते ऑनलाईन पण शोधू शकता. जर तुम्हाला तुमचा जिल्हा त्याच्यामध्ये नसेल तर मग तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या संबंधित तहसील ऑफिस किंवा TLR ऑफिसमधनं ते म्हणजे मिळवू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, 2017 GR रिगार्डिंग ब्लड रिलेटिव्ह अप्लिकेबल टू शेड्यूल ट्राईब ST कॅटेगरी ऑल्सो, प्लीज आन्सर दिस क्वेरी. आय हॅव पोस्टेड दिस क्वेरी मेनी टाइम्स बट स्टील नॉट आन्सर बाय यू. हे बघा, मी जनरली सगळ्याच क्वेरी म्हणजे घेतो, आदल्या दिवशीचे जेवढ्या क्वेरी आहेत ते सगळं घेतो. आता अनावधानाने तुमच्याकडनं ते म्हणजे राहून गेला असेल, परंतु मी आता जसं थंबनेल मध्ये किंवा यूट्यूबचा जो माझा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये एखादाच म्हणजे विषय घेतो, बाकी सगळे कॉमेंट्स त्याच्यामध्ये घेतलेले असतात. पूर्ण व्हिडिओ म्हणून मी सांगतो तर पूर्ण व्हिडिओ पाहत चला. आता राहिला मुद्दा तुमचा, हा जो GR आहे ऍक्च्युअली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ह्या अंतर्गत काढल्या गेल्याने अनेकांचा म्हणजे असा एक हा म्हणजे ST साठी हा GR नाही. मुळातच हा GR जो आहे आपण इथं पाहू शकतो, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती म्हणजे या सगळ्यांसाठी म्हणजे SC ST OBC VJNT SBC सगळ्यांसाठी आहे. परंतु इथं जे सामाजिक न्याय व विशेष विभागाचलाच लागू आहे असं ते पण करतात. आणि मुळातच म्हणजे आता ऍक्च्युअली या आपल्या TRTI च्या विभागामध्ये म्हणजे आदिवासी संशोधन विभागामध्ये जेवढे पण म्हणजे प्रकरण येतात तर त्याला सध्या ते भरपूर संशयाने पाहतात. अनेकांचे व्हॅलिडिटी असल्यानंतर, 4-4, 5-5 व्हॅलिडिटी असल्यानंतर पण अनेकांची प्रकरण ही त्यांनी रिजेक्ट केलेली आहेत. इवन कोर्टाने सांगितल्यानंतर पण ते संबंधित अर्जदाराला व्हॅलिडिटी देत नाही. आणि याबाबत जे आहे माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्या काळचे जे ह्या वेळेचे, यांनी मागच्या अधिवेशनामध्ये पण तीव्र नाराजी व्यक्त केलेली आणि त्यांनी सांगितलं का हायकोर्टाचा निर्देश असतानाही जात पडताळणी समित्या लोकांना म्हणजे व्हॅलिडिटी देत नाही आणि हा जो आहे भ्रष्टाचाराचा आगार झालेला आहे, तर याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याची गरज आहे. आता हे मागील अधिवेशनात त्यांनी सांगितलं, परंतु अद्याप ह्या अधिवेशनात पण या जी पडताळणीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्याबाबतचा कोणताही मुद्दा
उपस्थित केलेला गेलेला नाही. फक्त यावेळेस जे आहे मराठा आरक्षणच फोकस झालेला आहे, परंतु जात पडताळणी समिती जे कारभार आहे त्यांची जी पारदर्शकता वगैरे किंवा त्याचा जो नियम मसुदा जो आहे ज्याला वाटेल तो त्या अर्थ घेतो. आता अनेक ठिकाणी 5-5 व्हॅलिडिटी असल्यानंतरही अनेकांच्या जात पडताळणी जी प्रकरणं आहेत ती फेटाळली गेलेली आहे. तर ह्याच्यावरती आता सरकारनेच म्हणजे काय घ्यावा, मुळात ही वस्तुस्थिती आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी हिंदू गाडी लोहार आहे पण मी पुरावे हिंदू लोहारचे जोडले आहे, माझी व्हॅलिडिटी येईल का? हे बघा, आता लोहार म्हणजे सिरियल नंबर 8. आता याच्यामध्ये घिसाडी लोहार, गाडी लोहार, चितोडी लोहार, राजपूत लोहार, पंचल लोहार, तर या म्हणजे त्यांचा सिरियल नंबर पण 8च आहे. आता जर तुम्ही गाडी लोहार म्हणून जर तुम्ही म्हणजे असाल तर तुम्हाला तुमच्या जाती संबंध तुम्ही ज्या समाजाचे आहे ज्या कॉम्युनिटीचे आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुमचे जे पुरावे आहेत ते जोडण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी सरळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे वंशावळ. तुमची वंशावळ सविस्तर विस्तृत करा. त्याच्यामध्ये तुमच्या जाती संबंधात जेवढे पण तुमचे ब्लड रिलेटिव्हचे पुरावे तुम्ही द्याल, वंशावळ सविस्तर विस्तृत केल्याने समितीला पण प्रोत्साहन मिळतो आणि त्यांचा समाधान होतो का हा या समाजाचा आहे या जातीचा आहे आणि त्यावेळेस तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळण्यासाठी अडचण येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.